जगभरात लॉकडाऊन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचं दिसत होतं. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती. निर्यात बंदी जाहीर करून या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी 16 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या आस्थापनांसमोर तीव्र आंदोलन झाले. कांदा निर्यात बंदी रद्द, मोदी सरकार, मोदी. आज कायदा यांनी मागे घेतला नाही, निर्णय मागे घेतला नाही तर रस्ता अडवून रस्ता रोको करून वैधानिक पद्धतीने आणि सगळ्या पद्धतीने या सरकारला घेरे सांगू. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सी बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.